मंगळवार इंदिरा एकादशी पितृ एकादशी मधील सर्वात महत्त्वाची एकादशी इंदिरा एकादशी हे वाचून आणि ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि सर्व प्रकारच्या सुखाचा उपभोग घेण्यास पात्र होतो। तर या इंदिरा एकादशीची व्रत कथा आपण ऐकूच। भगवान श्री कृष्ण सांगू लागले की या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे। ही एकादशी पापांचा नाश करणारी आणि पूर्वजांना अधोगतीपासून मुक्त करण्यासाठी आहे। ही कथा काळजीपूर्वक ऐका। वायपे अज्ञाचे फळ चांगल्या आणि सर्व पापापासून मुक्त होण्यासाठी आणि सर्व सुखाचा उपभोग घेण्यासाठी ही कथा काळजीपूर्वक ऐका। नुसते व्रत ऐकल्याने फळ मिळते। प्राचीन काळी सत्ययुगाच्या काळात महिषपती नावाच्या शहरात इंद्रदेव नावाचा एक भव्य राजा आपल्या प्रजेचे नीतिमान पालन करून राज्य करायचे। ते मुलगा नातू आणि संपत्ती इत्यादीने संपन्न होते आणि मोठे विष्णू भक्त होते। ते एके दिवशी जेव्हा राजा आपल्या बैठकीत आनंदाने आनंदात बसले होते तेव्हा महर्षी नारद आकाशातून खाली आले आणि त्यांना सभेत आले। त्यांना पाहून राजा हात जोडून उभे राहिलेत आणि पद्धतशीरपणे आसन आणि अर्धव अर्पण केलेत, नमस्कार केला, आनंदाने बसून कृषींनी राजांना विचारले की हे राजा, तुमचे सात अंग चांगले कार्यरत आहेत, तुमचे सात अंग चांगले कार्यरत आहेत का? तुमची बुद्धी धर्मात आणि तुमचे मन विष्णूंच्या भक्तीत राहते का? देवर्षी नारदांच्या अशा गोष्टी ऐकून राजा म्हणाला, हे महर्षी, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही चांगले काम सुरळीत करत आहोत आणि यज्ञविधी येथे केले जात आहेत। कृपया तुमच्या आगमनाचे कारण सांगा। तेव्हा ऋषी म्हणू लागले की हे राजा, तुम्ही माझे शब्द लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐका। एकदा मी ब्रह्मलोकाहून यमलोकात गेलो जिथे मी यमराजांची आदरपूर्वक पूजा केली आणि नीतिमान आणि धर्मवादी धर्मराजाची स्तुती केली। त्यात यमराजाच्या सभेत एका मोठ्या विद्वान आणि ईश्वर भक्ताने एकादशीचा उपवास मोडल्यामुळे तुमच्या वडिलांना पाहिले, त्यांनी संदेश दिला म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे। ते म्हणाले की मी माझी मागील जन्मात काही विधवामुळे विधवांमुळे यमराज जवळ राहत आहे, म्हणून जर पुत्राने माझे निमित्त इंदिरा एकादशीचा उपवास केला तर मी स्वर्ग प्राप्त करेन। हे ऐकून राजा म्हणू लागला, हे महर्षी, तुम्ही मला या व्रताची पद्धत सांगा। नारदजी सांगू लागले,
भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 10व्या दिवशी सकाळी श्रद्धेने स्नानाने निवृत्त झाल्यानंतर दुपारी पुन्हा नदीवर जाऊन स्नान करावे किंवा घरात सुद्धा नदीतील जन आणून पुन्हा स्नान करावे। मग श्रद्धेने पूर्वजांचे श्राद्ध करावे आणि एकदा भोजन करून घ्यावे आणि इतरांना सुद्धा भोजन द्यावे। एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून भक्तीसह उपवासाच्या सर्व नियमांचे पालन करावे। वचन घ्यावे, व्रत घ्यावे की मी आज सर्व भोग सर्व अन्न त्यागून एकादशीचा उपवास करणार आहे, चप्पल सुद्धा घालणार नाही, अनवाणी राहणार आहे, हे अतुच्छ, हे पंडुरीक्ष, मी तुमचा आश्रयस्थान आहे, तुम्ही माझे रक्षण करा। अशा प्रकारे शालिग्रामांच्या मूर्तीसमोर विधी श्राद्ध केल्यानंतर प्राप्त ब्राह्मणांना फळाचे अन्न अर्पण करावेत आणि दक्षिणा द्यावी। पूर्वजांच्या श्राद्धातून जे काही उरलं आहे त्याचा वास घ्या आणि तो गाईला खायला द्या आणि धूप दीप सुगंधी फुले नैवेद्य अगरबत्ती सर्व विधिवत गोष्टी करून भगवान ऋषिकेशांची पूजा करावी। रात्री देवाजवळ जागरण करावे। त्यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी परमेश्वराची देवाची पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना शक्य झाल्यास भोजन द्यावे। यानंतर सर्व घरातील सदस्यांनी भाऊ बहीण पत्नी मुले बाळे घरातील सर्व जे काही सदस्य आहेत त्या सर्वांनी अन्नाचे ग्रहण करावे। नारदजी म्हणू लागले की हे राजन, तू या पद्धतीने जर या एकादशीचे व्रत जर केलेस तर तुमचे वडील नक्कीच स्वर्गात जातील, असे म्हणत नारदजी दिसेनासे झालेत। नारदजींच्या मते जेव्हा राजाने आपला दास प्रजेसोबत उपवास केला तेव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजांचे वडील गरुडावर चढले आणि विष्णुलोकाकडे गेले। राजा इंद्रसेन देखील एकादशीचा उपवास न करता राज्य केल्यानंतर आपल्या मुलासह सिंहासनावर बसल्यावर स्वर्गात गेला। अरे विदुष्टर, मी तुम्हाला इंदिरा एकादशीचा उपवास आणि त्याचे महत्व सांगितले आहे, सर्व भक्तांना हे महत्व सांगितले आहे, त्यामुळे हे वाचून आणि ऐकून मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो आणि सर्व प्रकारच्या सुखाचा उपभोग घेण्यास मनुष्य पात्र होतो आणि आपली सर्व पापे जी काही न करत घडलेले आहेत त्यापासून देखील मुक्तता होते। त्यामुळे हे इंदिरा एकादशीचे व्रत सर्वांनी ऐकाच आणि ज्यांना ज्यांना शक्य होतं त्यांनी हे व्रत आवर्जून पाळा।